मिरज इथं नायलॉन मांजामुळं एक जण गंभीर जखमी झालाय. बोटाची नस कापली गेल्यामुळं कारागीर कायमचा अधू झाल्याची माहिती मिळते. पतंग उडवण्याच्या मिळण्याच्या क्षणाच्या सुखासाठी कोणी जगतं का मरतं याचा विचारही कोण करत नाहीये. नायलॉन मांजामुळं आज पक्षी जीवन धोक्यात आले. कित्येक पक्षी मांजामध्ये अडकून झाडावर मरतायत. पंख तुटल्यानं जायबंद होत आहेत. पक्ष्यांचा जीव जात असताना आता हा पतंगीचा मांजा माणसाच्याही जीवावर उठलेला पाहायला मिळतोय. कटलेले मांजे रस्त्यावर पडल्यानं वाहन चालक जखमी होण्याचं प्रमाण वाढले. आज एक कारागीर कामाला जात असताना हाताला मांजा कापल्यानं त्याचा हात कायमचा जायबंद झाल्याची घटना घडली. पांडुरंग कांबळे राहणार सुभाषनगर हे कामानिमित्त दुचाकीवरून मिरजेला येत असताना मांजा हाताला कापल्यानं गंभीर जखमी झाले. इलेक्ट्रॉनिक काम करणारे कारागीर पांडुरंग कांबळे यांच्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. नायलॉन मांजावर शासनानं बंदी घातली असताना चोरून जोरात विक्री सुरू आहे. नायलॉन मांजा विरोधात शिवसेनेनं आवाज उठवला, मात्र उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर यांची भेट घेऊन नायलॉन मांजांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तिने येत होतो, तिची जरा गाडी पाठीमागं होती, माझी गाडी पुढं होती. मांजा एकदम असा आडवा आला, मला का तू मांजा दिसलाच नाही. तरी ते आमच्या मित्रानं म्हटला मांजा 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 म्हणून. तोपर्यंत मग ते दोरासुद्धा टाईट होत गेला. मग माझ्या लक्षात आलं की दोरा मांजा आडवा आलेला आहे. तोपर्यंत ते अंगठ्यामध्ये अडकला मांजा. तो मांजा काय बाहेर निघाला नाही काय नाही. तोपर्यंत मग मी ब्रेक मारलो, माझी गाडी पण पडली. तोपर्यंत मी एकदम नसच कट झाली, होय बोट कट झाला, डोळ्याला एकदम अंधार झाली. मिरज शहरामध्ये जे आपण प्रत्येक वर्षी जे जुन्या पद्धतीनं पतंग उडवत होते आणि त्याच्यासाठी दोरा वापरत होते, तो दोरा एक साध्या प्रकारचा होता. पण आत्ता हे नवीन स्टाईलने जी काही मिरज शहरामध्ये मांजा म्हणतात त्याला आणि नायलॉनचा असतो तो मांजा, आणि त्या नायलॉनच्या मांजामुळं जी काय पक्षी आहेत वर्षे ते पक्षी कापले जातात. आणि तसंच जी काही सायकलवरनं किंवा गाडीवरनं किंवा चालत जाणाऱ्याला तो मांजा किंवा पतंग कुणाला तर तटली तर तो मांजा अक्षरशः जसं ब्लेड कापतं तसं ते ब्लेडचा हा मांजा कापतो. तर इथं एक आपल्यातले एक शिवसैनिक आहेत, त्यांचा हाताला ते बोटाला कापला तर ते बोट कापल्यानंतर त्यांची नस कट झाल्या. ते नस इतकी वेळेत कट झाल्या की त्यांच्यावर ती शस्त्रक्रिया केली गेलेली आहे. तर आणि तसंच अजून एक ते शिवसैनिक आहेत, त्यांच्याही बोटाला लागलं, तिथं गळ्याला आलं तर त्याने असं वर उचलला तर त्यांचा पण अंगठा कापला आहे. तर ह्या मांजामुळं जर एवढं नुकसान होत असेल तर जर गळ्याला लागला तर तो माणूस मृत्यू पण होऊ शकतोय ह्या पद्धतीचं झालंय. आता त्या माणसाचे कट हाताचे नस कट झाल्या तर ह्यांना आता गाडी चालवायला वगैरे पुढं फ्युचरमध्ये येणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. तर इथं मिरज शहरामध्ये कोणकोण विक्रीत करतंय त्यांना बंदी घालावं, नाही तर आम्ही स्वतः शिवसैनिक आणि शिवसैनिकच्या स्टाईलने सगळेजण आम्ही तिथं जाऊन त्यांचे उद्ध्वस्त करीन असं साहेबांना मी एक आधीही सांगतो, सूचना देतो. आता आम्ही आयुक्त उपायुक्त मॅडमना आम्ही भेटलो, त्यांना पण निवेदन दिलं आहे. इथं DYSP साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे. तर साहेबांना एक आमची एक नम्र विनंती आहे, तर आपण या सगळ्या गोष्टीवर कारण कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.